हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू गेमप्ले व्हिडिओ. तर आज आपण खेळायला जात आहोत. काय खेळायला जात आहोत? मिमिक्री. तर ह्या गेमबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, पण त्या अगोदर आपल्याला आपला कॅरेक्टरचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर हे सिलेक्ट होईपर्यंत आपण काय करतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मिमिक्री गेममध्ये आपल्यापैकीच कोणतरा मॉन्स्टर बनणार आणि किंवा आपणही बनू शकतो. तर त्या मॉन्स्टरला हुडकून आपल्याला त्याला मारून टाकायचे. आता ते कसं करायचे, काय करायचे, ते आपण पुढे पाहूया. तर ठीक आहे मग. तर आपण यार आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच आपण ठेवलो असतो ह्याचं नाव, पण ते येतच नाही आहे. तर मी डीजी तरी टाकला असतो, पण डीजी पण काही जमलं नाही तिथे. तर आपण आपल्या गेमचं नाव कॅरेक्टरचं नाव टाकलं आहे, रिटालो गेमरो. तर ठीक आहे मग. हे रूल्स आहेत जे की तुम्ही वाचू शकता. आपल्याला मार्कर फॉलो करायचे आहेत, टास्क कम्प्लीट करायचे आहेत, नंतर प्रोग्रेस सगळे झाले की एस्केप करायचा आहे. आणि आपण जर एकटं राहिलो तर आपण एस्केप ह्याच्यामधनं एस्केप करू शकतो. एस्केप आणि मग नंतर आपण काय करू शकतो माहिती का, की आपण मॉन्स्टरला किल करण्यासाठी फ्लेम थ्रोअरनेच त्याला मारू शकतो. तर शेवट तो मारणार नाही आणि मॉन्स्टर आपल्यापैकी कोणीही असू शकतो. तर बिना कारणाचं कोणताही फ्रेंडला मारू नका, कारण तुम्ही सापडले जाल्यानं सगळ्यांना माहीत पडेल की प्लेअर मेल आहे. आणि एकमेकासमोर थांबले की आपण एकमेकाला बोलू शकतो, आणि कंट्रोल रूममध्ये थांबलं की रेडिओला कोणाला बोलू शकतो. आणि बँडेज आणि एनर्जी ड्रिंक आपण घेतला पाहिजे, कारण ते आपले स्पीड वाढवतात. आणि आपण आपल्या इन्व्हेंटरीमधून काहीही थ्रो करू शकतो, फेकू शकतो. आणि आता लास्ट, तर जर हा तर मॉन्स्टर ते लिवर खाली करू शकतो, आणि जर तो लिवर खाली झाला तर आपण तो वर करायचा, कारण आपण वरू शकेल जर बेस हिट नाही केला तर. आणि जर आपण मॉन्स्टर बनलो तर जे काही टास्क येतील ते फेक असणार, ते आपल्याला काही करायची गरज नाही आहे. आणि मॉन्स्टर आपण हे बटन समोरचे तुम्हाला जे लाल बटन दिसतो आहे ना, ते दाबून आपण मॉन्स्टर किंवा ह्युमन दोन्ही बनू शकतो. आणि सगळ्यांना मारायचं आहे, कुणाला एस्केप करू द्यायचं नाही, ना सेंट्रल एक्झिटमधून ना एस्केप हॅशमधून. जे एक राहिलं तर एस्केप हॅशमधून, ठीक आहे. आणि हे आसपास जर काही आवाज होत असेल तर हे मार्कर आहे जे की त्या पर्सनला मारण्यासाठी आहे. आणि आपण नॉकडाऊन झालो की रिझर्वेशनसाठी आपण तयार व्हायला लागलो, तर तेव्हा कोणी आपल्याला जाळलं नाही पाहिजे, नाहीतर मग आपण मरून जाऊ. आणि ह्याचं काही सीन आहे मला काय समजलं नाही, पण असू दे. तर आता आपण जातो आहे आपल्या गेमप्ले व्हिडिओमध्ये. आपण ऑलरेडी गेम प्ले व्हिडिओमध्ये आहोत, पण आपल्या गेम प्लेकडे. तर ठीक आहे मग. रिटालो गेमवर आपल्या कॅरेक्टरचं नाव आहे असे ठेवा. आणि आता आपण बघूया नवीन नवीन चेस्टमध्ये काय काय भेटते. चेस्टच आहे ना, हां चेस्टच आहे. ओके, टोकन आणि कॉइन्स, ठीक आहे असू दे. तर आता आपण सध्या काय करू माहिती का, सध्या आपण ओके ठीक आहे. हां, सध्या आपण प्ले बटन दाबलो होतो आणि आपला एज क्रायटेरिया सिलेक्ट करण्यासाठी सांगत आहेत ते लोक. तर आपण एज क्रायटेरिया आपण सिलेक्ट करूया. माझी एज आता 18 आहे, जी की काही दिवसात 19 होणार आहे. तर गाईज ते कसं, म्हणजे माझा बड्डे जवळ येतो आहे. तर गाईज ठीक आहे मग. आणि ही ह्या गेमवाल्यांचे ही गेम ज्यांनी कुणी काढली असेल, आणि त्याच लोक आता एक नवीन गेम काढणार आहेत, त्याचा आपण रजिस्टर करू शकतो आपल्या करू वाटलं तर, कारण ते अजून गेम आलेली नाही वाटतं. तर ठीक आहे मग, ती येईलच लवकर, पण आपल्याला काय आत्ता ते डाउनलोड करायची गरज नाही आहे, कारण आता आपण आपल्या गेम प्लेमध्ये आहोत. तर सध्या बघा खूप जण जमले आहेत, पण जसं की मला माहीत आहे की मिनिमम 5 प्लेअर लागतात रेडी होण्यासाठी, जे की तयार आहेत. पण
गेम का चालू होत नाही आहे मग चालू व्हायला पाहिजे ना है ना ठीक आहे आपण वाट पाहूया आई होप की आपण लवकरच गेम चालू करता यावा आपल्याला कारण बघा जसं की मी आणि तुम्ही एक्साइटेड असाल ही गेम पाहण्यासाठी कारण बघा हे माझ्यासाठी ही नवीन गेम आहे आणि तुमच्यासाठीही जर तुम्ही ह्यावर खेळला नसाल किंवा पाहिलं नसाल तर ठीक आहे मग आता आपण आलो आहे आपल्या गेम प्लेकडे तर गेम आता चालू झाला आहे लोडिंग होत आहे आणि जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते तुम्ही वाचू शकता समोरचे किंवा नाही वाचलं तरी काही हरकत नाही आहे पण मेन जे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायला पाहिजे जे की जर कोणी प्लेअरने तुमच्या अगेन्स्ट 8 वेळा कंप्लेंट केली तर तुमची आय डी बॅन होऊ शकते हे इन्स्ट्रक्शन जर आलं तर तुम्ही वाचा ठीक आहे आणि असं काही चुकीचं टाकू नका की तुम्हाला काही हे करता येईल ठीक आहे आता मी म्हणतो हे कसं काय माहिती आहे मला तर मी ट्रायल एकदा करून बघितला होता ह्या अगोदर म्हणजे ऑफलाईन ट्रायल ओके काय बोलते मी ते ट्रायल नाही बाबा फक्त दुसऱ्या एखाद्या जणाची व्हिडिओ बघितली होती तर तेव्हा आलो होतं तर ठीक आहे मग ओके हे तर एक गन भेटली पिस्टॉल ओके पिस्टॉलची मोही आहे आपल्याकडे इथेही आणि आपल्या इन्व्हेंटरीमध्येही आणि हेल्थ किट आणि हा कोण आहे मागं एक मिनिट हा कोण तर मॉस्टर घ्या शकतो किंवा ह्युमन सुद्धा तर मी ह्याच्या मागं जातोय पण मला डाऊट आहे ह्याच्यावर कारण बघा हा मॉस्टर असू शकतो डाऊट आले आपण आलो आला तरी काय करू शकतो आता हे हे काय झालं मला डाऊट आला होता पण लेट झाला मी पडल्याच्या आधी त्याने ट्रान्सफॉर्म केला ठीक आहे काही हरकत नाही कारण हा आपला पहिलाच गेम प्ले होता म्हणून काही एवढी अडचण नाही आहे पण आपण दुसऱ्या बारीस आपण जिंकायलाच पाहिजे ॲटलिस्ट आपल्याला जर मोठ्याला मारता नाही आलं तर आपण लॉंग टाईमसाठी तरी सर्वाईव्ह केलं पाहिजे आणि हा जो कोणी ह्याच्या आयडीचं नव्हतं बघा की चित्र असं आयडीचं नाव आहे तर हा काही ट्रान्सफॉर्म होणार नाही असं हिने ट्रान्सफॉर्म केला जी कोण कॅरेक्टर होती वा होता तो पळून गेला आहे म्हणून तो वाचलाय पण हा एकटा बघूनच सगळ्याला मारलं तर हाताला काय पडणार नाही काहीतरी हालचाल केली पाहिजे पण ह्याला काहीतरी करता येईल का नाही येणार कारण बघा ह्याला जर मारायचं असेल तर फ्लेम थ्रोवर आवश्यक आहे तर ठीक आहे मग असू दे तर सध्या आपण हां आम्ही काय बोलवतो तर फ्लेम थ्रोवर जर ह्याला भेटला तर वाईट होईल आणि जर फ्लेम थ्रोवर बघा फ्लेम थ्रोवर कोणाच्या तर हातात हे नक्की बरं आणि ज्या हातात जर आला तर हा कोणालाही सोडला नाही कारण बघा जवळजवळ आय होप की होप नाही धरत पण अंदाज आहे माझा तेवढा की निम्न तरी प्लेयर्सला त्याने मारला असेल पण मला माहीत नाही की त्यानं मारले का नाही हा बघा एकदा प्लेअरला आणि ह्या आयडीवाला दृष्ट्या प्रती असेल तर हा बघा आपल्याला कॅरेक्टर बघूनच मारतोय आणि
तर मला नाही वाटत की ह्युमर्स जितू शकताल. हा माहीत आहे की मी पण ह्युमर आहे इन अ गेम, बट बघा ह्याची जी किलिंग स्पीड आहे हा कोणताही क्लोज करू शकतो. ब्रो दिस इज प्रो, ओके. तर ह्याची जी स्पीड आहे किंवा ह्याचा जो फोन, लॅपटॉप, टॅबलेट जे काही हा तो डिवाइस वापरत असेल तर तो खूप भारी आहे असं वाटतं, किंवा त्याची गेमिंग स्किलच भारी आहे. त्यामुळे इतका फास्ट पडू शकतो बघा ना, स्पीड बघा ना किती आहे ना. आपल्या फोनमध्ये एवढं होत नाही, ह्याच्या फोनमध्ये फक्त आता हा जो प्लेयर आहे फ्लेम थ्रोवाला हा मारा नाही पाहिजे. नाही मला नाही आवडत. हा बघा किती फायरिंग करतोय. तो प्लेयर मेला. तर मला वाटलं होतं आपण जग जिवंत राहणार नाही, पण आपलं रँकिंग बघूया. यार किती महाग गेली आपली रँकिंग, किती महाग गेली बघा ना. डिटालो गेमर 7 रँक, वा. हा करणं शकतं कारण बघा आपण सुरुवातीलाच मेलो होतो वाटतं. हां ह्या दुकान मारला असेल का नाही मला माहीत नाही, पण गेमच्या एकच मिनटाच्या आत आपण गेलो. तर आता आपण अजून एकदा गेम चालू करतोय. तर आय होप की आपल्याला गेम ओके तर आय होप की आपल्याला गेम खेळता येईल आणि आपण खूप बारीकपणे ती खेळू सुद्धा. तर सध्या बघा काय होतंय की आपण येतोय आणि ओके नवीन नवीन फ्रेंड्स आले आहेत, पण सध्या बघा आपल्याला 5 प्लेयर्स बिकम रेडी फॉर द गेम असं पाहिजे आहे. तर सध्या 3 जण आहेत, अजूनही प्लेयर्स येतील पण जरा टाईम लागेल. तर आपण आपल्या काही फ्रेंड्सला बोलवत आहोत, जसं की मागच्या मॅचमध्ये ते प्लेयर्स झाले होते, तर त्या प्लेयर्सला आपण बोलवून घेतोय. आय होप की ते येतील, आणि जर ते नाही आले तरी आपण वेट करूया कारण बघा प्लेयर्स तर आपल्याला लागणारे आहेत आणि ते रेडीसुद्धा लागणार आहेत, तेव्हाच आपण गेम चालू करू शकतो. सध्या बघा मी किती बघा किती प्लेयर्स आहेत आम्ही बघा 1, 2, 3, 4 आणि त्यातला कोणताही कमी होऊ नये म्हणतच होतो, तेवढ्यातच एकच कमी झाला. तर गाईस मला वाटतं की सगळे रेडी झाले असतील. मी टीम प्लेयर्सला मेसेज करू का की बिकम रेडी फॉर द गेम, पण मला वाटतं की सगळे रेडी झालेत आणि आता गेम चालू होती चालू झालेच बघा, आणि त्यांना काही मेसेज करायचा काही गरज पडलेली नाही. तर सध्या आपण आपल्या गेम प्ले व्हिडिओमध्ये आलो आहोत आणि थोडे बहुत तुम्हाला काही बेसिक्स माहीत पडल्या असतील मागच्या गेम प्लेमध्ये, म्हणजे ह्याच व्हिडिओतल्या मागच्या गेम प्लेमध्ये. आता आपण खेळवतो ना ती वाली, हां त्यामध्ये आपण थोडाबहुत म्हणजे थोडाबहुत आपण काय म्हणतात त्याला बघून आलो रूम. तर आपण एका रूममध्ये आलो जे की बेडरूम आहे असं मला वाटतं, कारण इथं डायनिंग रूम बी बेडरूम बी आहे. तर अशुक्त तर इथे आपल्याला काहीच नाही आणि इथे अटेन्शन अँड इन्फेक्टेड ह्युमन हॅज बीन डिटेक्टेड अँड एक्झिट फ्रॉम रिसर्च बेसिस लॉकड, ठीक आहे. तर सध्या बघा सध्या आपण खूप चलाखीने चलायचं. तर हा जो शर्टवाला जो कोणी होता तर त्याच्यावर मला डाऊट आहे, म्हणून मी काय करतो आता सध्या तर हे नाही हे नाही घेता येणार, सध्या तर हे लॉक करतो मी आणि त्यानंतर हां ओके एनर्जी टँक
तेही घेऊया आपण, कारण ते आपल्याला एनर्जी देईल आणि आपण पळण्यासाठी तयार. ओके ओके, तर आता आपण जाऊया सरळ, जो की आपला तो लॉकरचा चिन्ह दिसतोय तुम्हाला. हा दिसत असेल तर कॉमेंट करू शकता, नाही केलं तरी चालेल, कॉमेंट ह्या बाबतीत तरी महत्वाचं नाही आहे. तर आता आपण आला आहोत इथे, लावूया. आणि हे काय, मला वाटतं कोणतर महाग आले, कारण बघा हे जे काही यार मॉन्स्टरला पळा 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 पळा, हे बरं केलं की मॉन्स्टरनं आपल्याला काही केलं नाही, पण आपल्याला तर पळावंच लागेल. आणि मला माहिती आहे तो माझ्या मागवर असणारच आहे, कारण बघा आपण इतक्या जवळून गेलोय, तो आपल्या मागवर आहेच असं मला वाटतं, कारण थोडा बहुत त्याचा आवाज पण येतो. पण काय ना, आपण जाऊया पळत जाऊया पळत, तो आपल्याला काही असं मला माहित होतो यावेळेस आपण खूप फास्टपणे जातो, आणि यावेळेस आपली ॲबिलिटी बी खूप चांगली झाली आहे, तर पळवता लागलेच लागेलच आपल्याला. ओके अरे यार पिस्टॉल भेटली, पण यार एमोच नाही आहे, एमो कुठं आहे? तर बघा मी रिजर्वेशन करणार आहे हा माग. मला वाचवा नाही काय, या लवकर या लवकर. चलतो ना, हे आपले जे तीन प्लेयर्स आहेत त्याच्या हातात प्लेम थ्रोवर आहे ना, ठीक आहे मग गाइस. खूप भारी वाटते तुम्हाला सांगून की आपण ही मॅच जिंकलो. हां माहिती आहे की माझ्या हातानं नाही जिंकली, पण आमच्या टीममेटच्या हातानं जिंकली. तर आपली रँकिंग 8 आहे, एक्सपिरियन्स आपल्याला 100 आहे. तर ठीक आहे मग गाइस, आजच्यासाठी एवढंच बास. तर आय होप की तुम्हाला हा गेम प्ले व्हिडिओ आवडलाच असेल, आणि जर आवडलाच असेल तर लाईक करून टाका, आणि हो हो चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका, आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज गेम प्ले व्हिडिओज सर्वप्रथम मिळेल. तर मी तुमच्याशी मिळतो नवीन गेम प्ले व्हिडिओ मिळतो पण साठी बाय बाय. आणि हो म्हणजे जवळ तुम्ही स्पेशल व्हिडिओ येणार आहे, बाय.